नमस्कार सर्व सगळ्यांना, मी मेघना काळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. यापूर्वी आपण इंटीजर्स, व्हॉट इज इंटीजर्स हे आपण बघितलेलं आहे. आता आज आपण बघणार आहोत इंटीजर्स मधला नेक्स्ट पार्ट, ॲडिशन ऑफ इंटीजर्स. यासाठी आपण एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करूया. पॉझिटिव नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी मी काही लिव्ह्स घेते, काही पानं घेते. सपोज करा, दीज आर निगेटिव्ह नंबर्स. हे निगेटिव्ह नंबर्स आहेत असं समजूया. आणि हे जे फ्लावर्स आपण घेतलेले आहेत हे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. फ्लावर्स आपले पॉझिटिव्ह नंबर्स असतील आणि लिव्ह्स निगेटिव्ह नंबर्स असतील. आता एक छोटासा खेळ आपण इथे घेणार आहोत. या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहे, -2 + 5. आता आपल्याला माहिती आहे की निगेटिव्ह नंबर्स म्हणजे आपले हे लिव्ह्स आहे. -2 लिव्ह्स घेते मी आणि त्यानंतर +5, 1, 2, 3, 4, 5. आता आपण यांची पेअर करणार. ही एक पेअर गेली, ही एक पेअर गेली. या ठिकाणी काय उरलंय? निगेटिव्ह नंबर्स काहीही उरलेले नाहीत. या ठिकाणी फक्त 3 फ्लावर्स उरले आहे, म्हणजेच हे फ्लावर्स म्हणजे आपले पॉझिटिव्ह नंबर इंडिकेट करतात. म्हणजेच या ठिकाणी उरलेले आहे 1, 2, 3 + 3 उरलेले आहे. इट मीन्स -2 + 5 = +3. प्लस हे साईन नाही लिहिलं तरीही चालते, बट इट इज मॅन्डेटरी टू राईट निगेटिव्ह साईन. आता यानंतर पुन्हा पुढचं पाहूया, 7 + -4. आता आपल्याला माहिती आहे फ्लावर्स आपले पॉझिटिव्ह नंबर्स इंडिकेट करतात. मग याप्रमाणे आपण 7 फ्लावर्स घेणार, 5, 6, 7 फ्लावर्स घेतले. -4, आपल्याला माहिती आहे की आपले जे लिव्ह्स आहेत ते निगेटिव्ह नंबर्स इंडिकेट करतात. मग आपल्याला घ्यायचे -4, 1, 2, 3, 4. आता आपण यांची पेअर करूया, 1, 2, 3, 4. पुन्हा या ठिकाणी पॉझिटिव्ह नंबर्स उरलेले आहेत, 1, 2, 3. इट इज +3, मीन्स 7 + -4 = +3. आता 3 प्लस साईन नाही लिहिलं तरीही चालेल. याप्रमाणे तुम्ही छोटी छोटी ॲक्टिव्हिटीज घेऊ शकता, छोटे छोटे खेळ घेऊ शकता. यामधून तुम्हाला क्लिअर झालं की -2 + 5 = +3, 7 + -4 = 3. आता हे आपण नंबर लाईनवर सुद्धा करू शकतो. आता या ठिकाणी नंबर लाईन म्हणजे काय? आपण एक ॲक्टिव्हिटी तर घेतली, आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स माहीत झाल्यानंतर त्यांची ॲडिशन करण्यासाठी आपण ती ॲक्टिव्हिटी घेतली. पण यापुढचा कॉन्सेप्ट आपण नंबर लाईनचा शिकणार आहोत. ही या ठिकाणी नंबर लाईन दिलेली आहे. आता नंबर लाईनवर आपण करणार आहोत पुढचं एक्झाम्पल, 7 + 3. 7 आता पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. नंबर लाईनवर पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि निगेटिव्ह नंबर्स असतात. आपल्या म्हणजेच नंबर लाईनच्या राईट हँडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि लेफ्ट हँडला निगेटिव्ह नंबर्स असतात. म्हणजे 0 लेफ्ट हँडला निगेटिव्ह नंबर्स आहेत. आता ज्याप्रमाणे आपण राईट साईडला गेलो तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहे ह्या इन्क्रीज होत जातात. म्हणजेच पॉझिटिव्ह नंबर्स आर ऑलवेज ग्रेटर दॅन 0. तेच जर राईट साईड लेफ्ट साईडला गेलो तर व्हॅल्यूज डिक्रीज होत जातात. 0 लेफ्ट साईडला गेलो तर व्हॅल्यूज
डिक्रीज झाल्या, पण मगाशी मी म्हटलं त्यामध्ये थोडी सुधारणा करूया, आपण झिरोच्या राईट साईडला गेलो तर व्हॅल्यूज इन्क्रीज होतात, म्हणजे लेफ्ट टू राईट गेलं नंबर लाईनवर तर व्हॅल्यूज इन्क्रीज होतात, आणि राईट टू लेफ्ट आलं तर व्हॅल्यूज डिक्रीज होतात. यावरून आपल्याला कळतं की पॉझिटिव्ह नंबर्स आर ऑलवेज ग्रेटर दॅन झिरो अँड निगेटिव्ह नंबर्स आर ऑलवेज लेस दॅन झिरो अँड पॉझिटिव्ह नंबर्स. याप्रमाणे आपल्याला कंपॅरिझन पण या नंबर लाईनवरून करता येते. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण नंबर लाईनवरून करूया. 7 + 3 आता पॉझिटिव्ह नंबर आहे, प्लस 7 + 3 म्हणजे पुन्हा आपल्याला राईट हँडलाच जायचं आहे. किती घरं? 3 घरं, 1, 2, 3, म्हणजे आन्सर आलेलं आहे +10. यानंतर पुढचं गणित बघा, -2 + -2, पुन्हा -2 आपल्याला ऍड करायचे आहे, म्हणजेच आपल्याला लेफ्ट हँडला जायचं आहे. 2 घरं, पण हे 2 घरं डिक्रीज होणारी व्हॅल्यू आहे 1, 2. आता आलेलं आहे -4. यावरून तुमच्या काय लक्षात येते की ज्या वेळेला आपल्याला ऍडिशन करायची असते त्यावेळेला आपल्याला साईन इग्नोर करून घ्यायचे. साईन इग्नोर केल्यानंतर मोठी संख्या कोणती आहे ती बघायची. आता या ठिकाणी साईन इग्नोर केल्यानंतर 5 ही मोठी संख्या असल्यामुळे तिचं चिन्ह पहिलेच उत्तरामध्ये मांडून द्या आणि मोठीतून लहान वजा करा, कारण एक पॉझिटिव्ह नंबर आहे आणि एक निगेटिव्ह नंबर आहे. त्याच्यामुळे साईन इग्नोर करून मोठीचं चिन्ह आपण उत्तराला दिलं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. तसंच इथे पण एक पॉझिटिव्ह नंबर आहे, एक निगेटिव्ह नंबर आहे, साईन इग्नोर करा, मोठीचं चिन्ह पहिले उत्तराला देऊन द्या. आन्सरला मोठ्या संख्येचं चिन्ह दिल्यानंतर मोठ्या संख्येतून साईन इग्नोर करून लहान संख्या वजा करा, म्हणजेच तुम्हाला आन्सर मिळेल. आता या ठिकाणी 7 आणि 3 ह्या दोन्ही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, दोघांनाही सारखेच साईन आहे. मग आपल्याला सारख्याच चिन्हांची जर ॲडिशन करायची असेल, वी हॅव टू ॲड बोथ इंटीजर्स आर पॉझिटिव्ह, वी हॅव टू ॲड पॉझिटिव्ह इंटीजर्स, देन वेन ॲडिंग इंटीजर्स विथ द सेम साईन इग्नोर द साईन, टेक द समेशन दॅट इज 10 अँड पुट द सेम साईन. आणि जे ॲड केल्यानंतर ज्या दोघांचं, या दोघांचं जे साईन असेल तेच उत्तराला येईल. या ठिकाणी दोघांनाही पॉझिटिव्ह आहे म्हणून उत्तर आपलं +10 आलं. या ठिकाणी बघा, पुन्हा दोघांना सेम साईन आहे, सेम साईन असल्यामुळे, सारखे चिन्ह असल्यामुळे ॲड द नंबर्स, इग्नोर द साईन, इग्नोर द साईन, ॲड द नंबर्स, 2 + 2 = 4 आलेले आहे. आणि सेम साईन असल्यामुळे जे दोघांना साईन आहे तेच आपण आन्सरला दिलंय. आता या ठिकाणी पुढचं बघा एक्झाम्पल, -4 + 4. आता हे गणित आपण नंबर लाईनवरून करू. -4 + 4 + 4 म्हणजे आपल्याला राईट हँडला 4 घरं जायचं आहे, 1, 2, 3, 4. आपला आन्सर येत आहे 0. त्यानंतर पुढचं पहा, -5 - 5. आता +5 आपण घेतलेला आहे, -5 म्हणजे आपल्याला लेफ्ट हँडला जायचं आहे, व्हॅल्यूज डिक्रीज होणार, 1, 2, 3, 4, 5, पुन्हा 0 येतोय. आता हे दोन्ही नंबर्स सेम आहे बट देअर साईन्स आर अपोजिट. नंबर सेम आहे पण साईन अपोजिट आहे आणि त्यांची ॲडिशन 0 येते. दॅट नंबर्स आर कॉल्ड अपोजिट नंबर्स. अपोजिट नंबर्स आर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम 0. पहा, अपोजिट नंबर्स आर +5 - 5 घेऊ आपण, तर +5 5 घरं इकडे आहे, -5 5 घरं लेफ्ट हँडला आहे, म्हणजे देअर डिस्टन्स फ्रॉम 0 इज सेम बट देअर साईन्स आर अपोजिट अँड दीज नंबर्स आर कॉल्ड अपोजिट नंबर्स. द सम ऑफ टू अपोजिट नंबर्स इज ऑलवेज
झिरो. द सम ऑफ टू अपोजिट नंबर्स इज ऑलवेज झिरो. समजा मी एक एक्झाम्पल घेते, -101 +101. आता दोन्ही नंबर्स सेम आहे, बट देअर साइन्स आर अपोजिट. दीज आर अपोजिट नंबर्स, सो देअर ॲडिशन इज झिरो. देअर ॲडिशन इज झिरो. दिस इज ऑल अबाउट द ॲडिशन ऑफ इंटीजर्स.